हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय चॅनल. मी नीता विनायक तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे जाणार आहोत ते. फ्रेंड्स, हा आमच्या बिल्डिंगच्या बाहेरचा रोड आहे. नवी मुंबईची एक स्पेशल गोष्ट काय आहे ना, मला खूप आवडते, प्रत्येक वॉलवरती पेंटिंग आहे. प्रत्येक वॉलवरती पेंटिंग किती सुंदर वाटतं ते बघायला, किती अट्रॅक्टिव्ह आहे. आणि हा गुरुद्वारा बघा किती सुंदर आहे तो, खूप छान वाटतो. आम्ही इकडे राऊंडला येतो डेली. हायवे सुरू झाला आहे, इव्हिनिंगला जास्त ट्रॅफिक नाही भेटले आम्हाला. 6 होते. मोस्ट ऑफ पब्लिक बाहेर पडते इव्हिनिंगला, संडेला, त्यामुळे आम्हाला असे वाटले होते ट्रॅफिक भेटेल, पण जास्त पब्लिक नव्हती आणि पावसाचे पण वातावरण होते. पण पाऊस नव्हता आला, पण छान वाटत होतं. ऑलमोस्ट क्लायमेट सुंदर वाटत होतं. खूप सुंदर मोकळा रस्ता आहे आणि बिल्डिंग्स बघा किती सुंदर सुंदर आहेत. आणि मेन थिंग काय, इथे ना गुरुद्वारा असो, मस्जिद असो किंवा टेम्पल्स असो, एवढे सुंदर त्यांचे बांधकाम असते. अगेन वॉल पेंटिंग आली बघा, खूप छान वाटतं, अट्रॅक्टिव्ह वाटतं ना बघायला. इकडे मुले सायकलिंग्स पण करत होते आणि प्लस तिथे सिटिंग अरेंजमेंट्स पण आहेत बसण्यासाठी. तर खूप पब्लिक होती तिकडे, इव्हिनिंगला चिल आउट करण्यासाठी खूप जण येतात इकडे. सो फ्रेंड्स, आम्ही आलो तिथे सागर विहारमध्ये. आज बघूया सागरी विहार कसे आहे ते. खूप ऐकलं होतं, मी कधी आली नव्हती इथे, मी फर्स्ट टाईम आली आहे. सो एंट्री करते. मेन गेट त्यांचा बंद होता, साईडच्या गेटने सगळ्यांना अलाव केलं होतं जाण्यासाठी आतमध्ये. पब्लिक होती, संडे होता म्हणून, पण मोस्ट ऑफ द टाईम जास्त पब्लिक नसते. पण काल संडे होता त्यामुळे पब्लिक होती. आणि आम्हाला असं वाटलं खूप अट्रॅक्टिव्ह प्लेस असेल, बट मला काही अट्रॅक्टिव्ह असे वाटले नाही प्लेस, कारण खूप कचरा वगैरे होता साईडला, हायजीन मेंटेन नव्हती. आणि दुसरी गोष्ट, ठीक होतं, फोटोशूट वगैरे भरपूर लोकं करत होते. ऑलमोस्ट ठीक प्लेस होतं, पण एवढं अट्रॅक्टिव्ह नाही आहे जसं म्हणजे मी इमॅजिन केलेलं. इकडे एक छोटीशी बोट ठेवली आहे, त्याच्यावरती सगळेजण फोटोशूट करत होते. पाऊस नव्हता त्यामुळे मे बी थोडं तिकडे सुकलं होते थोडी जमीन, पण ऑलमोस्ट पावसातून येण्याची मजा वेगळीच असेल. फ्रेंड्स, आम्ही तिथून निघालो आणि मग तिकडेच बाजूला एक वीर सावरकर उद्यान पार्क आहे. त्या पार्कमध्ये जाण्याची एंट्री सागर विहारपासून जवळच आहे, कॉर्नरलाच आहे तो गेट, तिथूनच एंट्री आहे त्याची. पण पार्क खूप सुंदर आहे, तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा किड्सबरोबर गेला तर खूप एन्जॉय कराल. खूप छान आहे, वॉकिंगसाठी पण खूप मोठा स्पेस आहे. आणि इथून एक गेट आहे छोटासा, तो गेट आतमध्ये जातो. तिथून तुम्हाला सनसेट पॉईंटला जाण्यासाठी त्यांनी एक ट्री हाऊस बांधले आहे, खूप सुंदर ट्री हाऊस आहे ते. थोडं वॉकिंग आहे, खूप चालावं लागतं, पण नजारा खूप सुंदर आहे तिकडचा. मधून जाताना रोडच्या साईडला पूर्ण ती जमीन सुकली होती, पाणी नव्हते, पावसाळा जास्त नाही आहे त्यामुळे पाणी पूर्ण सुकले होते. हे बघा, हेच ते ट्री हाऊस, खूप छान आहे. वरती जाऊन तुम्हाला सनसेट पॉईंट बघायचा असेल तर तुम्ही सनसेट पॉईंट जाऊन बघू शकता, खूप छान वाटतो. आम्ही वरती गेलेलो, वरती जाण्यासाठी अशा लाकडाचे त्यांनी शिड्या बांधल्या आहेत, खूप मस्त वाटतं ते बघायला. आणि वरती खूप पब्लिक होती त्या, आणि सगळे फोटोशूट्स वगैरे व्हिडिओज त्यांचं चालूच होतं, खूप मजा करत होती पब्लिक. लहान मुलांसाठी तर स्पेशल आहे, लहान मुलांनी तर जावेच इथे, किड्सला तुम्ही घेऊनच जा, खूप छान वाटतं. 2 ते ट्री हाऊस आहे, टॉपला आम्ही गेलो होतो आणि खूप छान वाटतं टॉपला जाऊन. तुम्हाला सगळं बाहेरचा नजारा बघायला भेटेल, सागर विहारचा जो पूर्ण तुम्हाला छान असं बघायला भेटेल, पूर्ण तो व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला, खूप सुंदर आहे.
फ्रेंड्स आम्ही अर्धा तास थांबलो होतो इकडे. व्ह्यू खूप एन्जॉय केला. ॲटलीस्ट हाफ एन आवर तरी खूप व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी इनफ आहे. तुम्ही नक्कीच जा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली कपलसाठी तर खूप छान स्पॉट आहे हा. तिकडून आम्हाला दुसऱ्या स्पॉटवरती जायचं होतं म्हणून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो तेव्हा विनायकने मला एक ट्री दाखवलं. ते ट्री खूप मोठं होतं आणि खूप सुंदर ट्री होतं. ते मला खूप आवडतं असे म्हणून मी तुम्हाला दाखवते. बघा एक एंट्री करण्यासाठी छोटासा गेट आहे इथून आणि ते ट्री बघा समोरच आहे. खूप मोठं ट्री होतं ते. खूप छान आणि बघायला एवढं छान वाटत होतं ते. हे बघा किती मोठं ट्री आहे. खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं. गार्डन खूप मोठं आहे. फिरायला तर खूप खूप छानच आहे. स्पेशली ते डॉगीजला वगैरे पण घेऊन येतात. खूप मोठं गार्डन आहे. जेवढं फिराल तेवढं तुम्हाला वेळ कमीच पडेल पण आम्हाला दुसऱ्याच. ओके फ्रेंड्स तिकडूनच पुढे गेल्यावरती थोड्याच अंतरावरती जुहू चौपाटी म्हणून एक प्लेस आहे. मुंबईची जुहू चौपाटी नाही, ही वाशीची जुहू चौपाटी आहे. ॲक्च्युली मी पण कन्फ्यूज झाले पण खूप छान प्लेस आहे. आम्ही बघितलं खूप गर्दी होती. बाहेर फूड स्टॉल्स होते. तिकडे गेम खेळण्यासाठी पण खूप सारे तिकडे पाणी पूर्णपणे सुकले होते पण लोक खूप आलेले. संडेला खूप पब्लिक येते इथे. छान वाटतं बघायला. सगळा व्ह्यू मस्तच आहे. पीसफुल आहे थोडं. म्हणजे संडेला तर तुम्हाला बघायला भेटणारच नाही पीसफुल पण मॉर्निंगला इथे येऊन लोक मेडिटेशन करतात, जॉगिंग करतात. वॉकिंगसाठी पण खूप छान आहे. ट्री हाऊसेस आहेत. लोक एन्जॉय करतात. ट्री हाऊसवरती जाऊन बसतात, गप्पा मारतात. खूप मस्त. कपलसाठी पण खूप छान हा स्पॉट आहे. खूप छान वाटतं. ह्या स्पॉटला सेकंड नाव आहे मिनी शिशोरे. वेगवेगळे नाही आहेत, एकच आहे, सेमच आहे. जुही चौपाटी आणि मिनी शिशोरे हा एकच स्पॉट आहे. मला तर काही याच्यामध्ये वेगळे वाटलेच नाही. एकच लेन आहे पूर्ण, तो एकत्रच येतो. इथे बोटिंग पण असते पण आता बोटिंग नाही आहे. पाऊस नाही आहे, पाणी नाही आहे जास्त म्हणून बोटिंग बंद आहेत. इकडे लोक मिनी शिशोरीचा त्या लोकांनी स्टॅच्यू केला आहे छान असं हार्टमध्ये. फोटोशूट वगैरे लोक भरपूर करतात इथे. फ्रेंड्स चौपाटीला आलो आणि मकानाही खाणार असे होणारच नाही. तुम्हाला इथे फूड स्टॉल भरपूर भेटतील. चायनीज भेळ, मका, चाट वगैरे खूप खायला भेटेल तुम्हाला. एन्जॉय कराल तुम्ही. मी पण मका घेतला आहे आणि चालू आहे प्रोग्राम आमचा खाण्याचा. हलका हलका पाऊस पण सुरू झाला आहे येण्यासाठी. जास्त वेळ पडला नाही, फक्त 15 मिनिटंच पाऊस पडला पण आम्ही एन्जॉय करत होतो त्या पावसामध्ये. अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच विजिट करा. फ्रेंड्स फॅमिलीला घेऊन कपल्सने तर नक्कीच विजिट करा. खूप छान प्लेस आहे. पावसातून तर खूप छान रोमॅन्टिक फील येते. हा एंट्रन्स आहे ॲक्च्युली जुहू चौपाटीचा. आम्ही मागून एंट्री केली होती. खूप छान आहे. इथं टायगरचे स्टॅच्यूज आहेत. फोटोशूटसाठी छान प्लेस आहे. आम्ही पण आमची इव्हिनिंग इथेच संपवली कारण पाऊस येणार होता. ढग भरले होते आणि हायवेला जायचं होतं गाडी चालवून. खूप डेंजर असं तुम्हाला तर माहितीच आहे पावसातून. खूप छान आहे. इथे घोडागाडी पण आहे. तुम्ही राईड पण करू शकता घोडागाडीमधून. फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.